आजचा स्वयंपाक खूपच मस्त खमंग झटपट आणि सगळ्यांना आवडणारा असेल त्यासाठी कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ आणि त्याच्या थोडंसं कमी सोलमुगाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तोपर्यंत गॅसवर गरम पाण्यामध्ये एका एक मिनटापर्यंत फुलगोबी टाकून घ्यायची आणि एक मिनटं झाल्यानंतर ती काढून घ्यायची आहे आणि ती ताळीत घालायची आहे एक मोठा कांदा थोडा जाडसर चिरून घालायचा एक गाठी सोललेलं लसण आणि एक इंच आलं आता त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं चार पाच मिरे एक भेंडी विलायची एक साधी विलायची एक कच्चा बटाटा धुवून चिरून घालायचं आहे सालं काढून आता त्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता थोडंसं मीठ हळदी पावडर लाल तिखट आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छानही मिक्स करायचं आहे आता शिस्तील भाज्या एवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टमाटे धुवून चिरून अशा पद्धतीने घालायचे आहेत आता कुकरचं झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता तोपर्यंत एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ लागेल एवढं घ्या त्यामध्ये जिऱ्याची पावडर थोडंसं मीठ थोडंसं तेल आणि अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे आता हे तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा हा चुरून घ्यायचा आहे आता चुरल्यानंतर त्यावर कपडा ठेवून झाकून ठेवायचा आहे दहा मिनटापर्यंत तोपर्यंत कुकरही झालेला आहे कुकरची वाफ सर्व निघून गेल्यानंतर झाकण काढून त्यावरच्या टमाट्याची सालं अलगद असे काढून घ्यायचे आहेत डाळ भाज्या सर्व अशा खूप छान शिजलेल्या आहेत अशा पद्धतीचा चमचा किंवा रई घेऊन याला खरंखर हाटून घ्यायचं आहे डाळीला कलरही खूप सुरेख आलेला आहे आता गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं लाल मिरच्याचे तुकडे चवीपुरतं मीठ मीठ मी तेलातच टाकते तुम्ही वरून टाकलं तरी चालेल हळदी पावडर लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला धनी चिऱ्याची पावडर कडीपत्ता कडकडल्यानंतर ही डाळ यामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने फोडणी दिल्यामुळे डाळीची चवही खूप मस्त येते फोडणीसुद्धा खूप कडक बसते आता कुकरलाच विसळून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे डाळ ही छान लागते आता त्यामध्ये थोडा गुळाचा खडा घातलेला आहे आंबट गोड तिखट गुळामुळे खूप मस्त अशी चवही येते आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी चोळून घालायची आहे आणि बारीक गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आता डाळ होईपर्यंत पीठही छान असं मुरलेलं आहे तर याचे छोटे छोटे गोळे करून याची पोळीही लाटून घ्यायची आहे आता लाटलेल्या पोळीवर तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर पीठ पसरून द्यायचं आहे आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे रोललाही छान असं फिरून घ्यायचं आहे आणि त्याचे गोल ही ही ले ले ही हे ही करून त्याचीही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता लाटलेल्या पोळीवरही तूप लावून घेतलेलं आहे तावा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल शिंपडायचं आणि पोळीही टाकून घ्यायची आहे आणि लगेच उलथायची आणि चिमट्याच्या सहाय्याने पोळीला चिमटा काढून घ्यायचा आहे आता हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे म्हणजे खालून ही चिमटा पोळी खूप मस्त अशी भाजल्या जाईल आता या पोळीला चिमटापोळी बरं नाव पडलं तर याला आपण चिमट्याच्या साह्याने चिमटा काढून घेत आहोत खाण्यासाठी तर खूपच मस्त अशी ही चिमटापोळी लागते आता गॅ खालून झाल्यानंतर गॅसवर आपण उलट पुलट करून दोन्ही बाजूने बारीक ते मिडियम गॅस करून छान अशीही भाजून घ्यायची आहे तोपर्यंत ही उकळलेली आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीरी घालायची आणि या ठिकाणी मस्त अशी डाळ ही तयार झालेली आहे तर साधं सोप्पं खूपच झटपट आजचं जेवणही तयार झालेलं आहे आंबट गोड तिखट मस्त अशी ही डाळ झालेली आहे गरमागरम आणि त्यासोबत ही चिमटापोळी जेव्हा तुम्ही करून खाऊन बसाल तेव्हाच त्याचीही कळेल आता त्यावर चमचाभर तूप फिरवायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी, कमी किंवा जास्त करू शकता दिसायला तर खूप सुरेख दिसत आहे आता या पोळीचा आवाजही आहे का किती अशी कडक आणि कुरकुरीत अशीही झालेली आहे खाण्यासाठी तर खूपच मस्त आहे आणि त्याचे लच्छेसुद्धा आतमधून सुटलेले आहेत आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब